खराब है ना, पैसे नहीं भेटते बाळकृष्ण भास्कर ठाकूर या व्यक्तीची जमीन गुतुंगावची होती. ती 1991 नोटिफिकेशनने सिडकोसाठी संपादन करण्यात आली. ज्या वेळेला संपादन केली त्यावेळेला फक्त 1 रुपया स्क्वेअर मीटरनी जमिनीला भाव दिला. त्याच्यानंतर ह्याची परिस्थिती अशी होती की जी जमीन 1991 ह्या जमिनीच्या बाजूलाच सिडकोनी 1-2-3 प्लॉट विकले होते 1991 पूर्वी, आणि ते जवळजवळ 1000 ते 2000 स्क्वेअर मीटर या रेटने विकले होते. त्याच वेळेला 1991 चालली, म्हणजे ह्याचं जे नोटिफिकेशन 1991 आहे, तर त्यावेळेला जमीन सिडकोनी घेतली ती फक्त 1 रुपया स्क्वेअर मीटर, आणि म्हणून कमी नुकसान भरपाई दिली याकरता पक्षकारांनी 1991 हे वाढीव रकमेसाठीचे प्रकरण दाखल केली. आणि त्याच्यानंतर ती प्रकरणं चालून 8 वर्षापूर्वी ह्या प्रकरणाचा निकाल लागला आणि 850 रुपये पर चौरस मीटरला जमिनीला भाव कोर्टाने ठरवला. आणि त्याच्याप्रमाणे जे ते पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या वसुलीसाठी अर्जदारांनी दरखास्त दाखल केली. त्या दरखास्तीची नोटीस ह्या सिडकोला बऱ्याच वर्षापूर्वी दिलेली. कोर्टाकडून कोर्टाकडून बेलीफ आले, कोर्टाचा अधिकारी म्हणून बेलीफ आले. अच्छा, या आता जप्तीमधून मिळणाऱ्या सामानातून तर 1 कोटी रुपये वसूल होणार नाही? नाही, मग परत कसं आहे की पुन्हा त्याच्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे आणि त्यांचा अकाउंट जप्तीसाठीचा अर्ज करणार आहे. आणि त्यातूनही जर का ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अडथळा आणली तर, आणि दुसरे एक पर्याय असा असतो की संबंधित खात्याच्या मुख्य माणसाला अटक करण्याचे पण तरतूद कायद्यात आहे. आणि त्याप्रमाणे वेळ येईल तशी कृती आमच्या अर्जात करते. तसं आणखी